मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये परत स्वागत आपलं. आता कोल्हापूरला आलतो, म्हणतो जरा मस्तपैकी जरा बापडक्यामधून जा आणि गणपतीवर कसं कसं तयारी सुरू आहे ते बघूया. तर बघू शकता मागं आपण थ्री आर्ट्स म्हणून आहे तिथं आलो. तर चला आजचा व्हिडिओ कसा होतो बघूया. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा लोकांमध्ये आणि सबस्क्राईब करा नवीन लोकांनी. चला बघूया कसं कसं बापडक्यामध्ये गणपती सुरू आहेत तयार करण्यासाठी. मित्रांनो हे बघा, पहिला आपण आर्ट्समध्ये आलो आहे, म्हणजे गणपती श्री आर्ट्स स्टुडिओ म्हणून आहे. तिथं नंबर वगैरे पण आहे बघा. बापट कॅम्पमध्ये आलो नाही, ते स्टार्टिंगलाच आहे. तर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांची मूर्ती इथे ठेवली आहे. 2 महिन्यावर गणपती बाप्पा येणार आहेत, त्यामुळं बघा गणपती मूर्ती कशा तयार आहेत. हे बघा, बघू शकता गणपती सुरू आहेत करायला आणि बऱ्यापैकी थोडेफार गणपती कलरिंग वगैरे झालेलं नाही. अजून या बाजूला ठेवलेले आहेत बघा गणपती, मस्त गणपती आहेत. या वर्षी 2024 हा गणपती भारे. अजून थोडेफार गणपती कलर करायचे आहेत आणि झालेले आहेत. मूर्त्या बघू शकता, मस्त मूर्त्या पॅक केल्या जबरदस्त. कलर पण करायचं 900 रुपये घातला आहे तो 1400 रुपये घातला. तुम्हाला मूर्त्यांचे दर पाहिजे असतील तर नंबरला कॉल करू शकता, तुम्हाला दाखवलं आहे मगाशी. आणि मस्त मूर्ती आहे तिकडे पण बघू शकता, पॅकिंग केले मूर्ती पण बघा मस्त आहे. अजून रंगलेलं नाही, मूषक राजवरची मूर्ती आहे. मित्रांनो आपण इथं मोदक आर्ट्स म्हणून आहे बापडक्यामध्ये आलो ना. एंट्रीलाच इथे त्यांचं हे आहे, नंबर वगैरे तुम्ही बघू शकता. तर इथं मोठ्या मूर्ती आहेत, ते बघूया चला. म्हणजे अजून काम काय झालेलं नाही, सुरू आहे, पण मस्त आहेत मूर्त्या. किती फुटाच्या आहेत बघा. आता ह्या केवढी गणपतीची मूर्ती आहे बघा. सगळं 700 वगैरे ठेवलेत असं. मूर्ती बघू शकता खतरनाक. त्याबरोबर पण त्याच्यात 2 मूर्त्या आहेत बघा. बरेच गणपती तयार व्हायचे आहेत, ते पार्सल एकसारखे गणपती गडबड सुरू आहे. गणपती पार्सल पाठवले बघा. गणपती अजून मूर्त्या तयार नाही आहेत, पण थोडंफार झालं त्याला कलर काम करायचं राहिलं. बघू शकता दगडू शेट गण दगडू शेट गणपती बघा. ते अजून तयार नाही आहेत, होतील तयार. मित्रांनो बघू शकता बापट कॅम्पमध्ये आपण आलो आहे, पण अजून मूर्त्या काय जास्त असे तयार नाही, पण बऱ्यापैकी बरंच काम राहिले. हे बघा अजून 2 महिने आहेत, त्यामुळं भरपूर वेळ आहे. मोठे गणपती आहेत बघा तिकडे, ते पण बघूया चला. जय केदारनाथ.
आजचा गणपती आहे. बघा मित्रांनो, सुरू आहे काम भरपूर. हे कसले काय काय आहे बघा, क्रेन वगैरे पण आहे अशी वर. आणि असं गणपती मोठे मोठे उचलण्यासाठी क्रेनचा पण वापर केला जातो. हे बघा, अजून कामं भरपूर राहिली आहेत, कामं सुरू आहेत. हे साचे वगैरे आहेत बघा या बाजूला. हे बघा, सेपरेट सेपरेट पार्ट केले आहेत सगळं. पोपट कॅम्प कोल्हापूर 2024. तर हा गणपती जो आहे तो तिकडे साच्यात तयार करायला बघा. साचा कसा आहे बघा, तरी बघा मित्रांनो, हे पी ओ पी आहेत. आणि याबद्दल असं हे नारळाचं हे केले बघा, ते वापरतात गणपती तयार करण्यासाठी. आणि हे राजस्थानहूनवर येते दगडाचं, एक विशिष्ट दगड असतो त्याचा भुसा वगैरे करून बुकना, म्हणजे पूर्ण बुक्का करून त्याचा ते पी ओ पी वगैरे तयार करतात. असं हे मोठ्या प्रमाणात पी ओ पी लागतं आहे गणपतीसने. बापड कॅम्पमध्ये मोठा पुरवठा केला जातो आहे. तर बापड कॅम्पमध्ये सूर्य आर्ट्स म्हणून आहेत बघा, फक्त इको फ्रेंडली चाडूच्या मूर्ती इथे तुम्हाला मिळू शकतात. नंबर वगैरे तुम्ही बघू शकता तिथं आहे. तर इथं काय काय सुरू आहे ते बघूया आपण. तर ह्या शाडूच्या मूर्ती केल्या आहेत बघा तयार, मस्त सुबक अशा तुम्ही बघू शकता. ह्या आता बाहेर ठेवल्या आहेत, पाऊस जरा कमी आहे त्यामुळं मूर्ती वगैरे बाहेर ठेवल्या आहेत वाळण्यासाठी वगैरे. असं इथं बैल वगैरे केलं बघा, हे थोडंफार वाळल्या आहेत आता मूर्त्या पूर्ण शाडूच्या. आणि ह्या बाजूला पण अशा ठेवल्या आहेत, पॅक केल्या आहेत, म्हणजे धुरा वगैरे काय बसू नये म्हणून. आणि हे काका वगैरे करायला सुरू साचे मोठे गणपती. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आहे? संजय सूर्यकांत पातोरे. ओके. नंबर 40. हां, संत वराकुंभार असतात बापट गॅम. ओके. तर हे फक्त तुमच्या त्या ह्याच्या शाडूच्या मूर्ती मिळतात का? शाडू इको फ्रेंडली. इको फ्रेंडली घरात विसर्जन होणार. ओके. प्रदूषण वगैरे नाही. हां, म्हणजे ह्याच्या नाही पी ओ पी वगैरे असं का? नाही, पी ओ पी वगैरे ओनली शाडूच्या. पी ओ पी काही वगैरे काही नाही. बरोबर. हे फक्त मिळणार म्हणजे इको फ्रेंडली. हां हां. हे कुठलं आम्ही इथं आम्ही विकत नाही किंवा आम्ही करत नाही किंवा काही नाही, आम्ही स्वतः करतोय. बरोबर. कामगार वगैरे कोण नाही. बरोबर. जे आहे ते हातात तुमची कला हे करून. हां बरोबर. तुमचा नंबर काय? 96 57 84 96 69. ओके. तर मित्रांनो, तुम्ही कॉल करून इको फ्रेंडली गणपती म्हणजे शाडूची मूर्ती तुम्हाला पाहिजे असतील तिथं येऊ शकता. आता सुरुवात करण्यासाठी किती वेळ लागतो एका गणपतीला? दोन तास लागतात. दोन तास. ठीक. डायमंड काढायला. हां हां. आणि अशा दिवसाला किती तयार करायचे? दिवसाला एक किंवा दोन. एक किंवा दोन. बरोबर. ठीक आहे, थँक्यू. हे बघा मित्रांनो, दीपराज आर्ट्स म्हणून आहे इथली मूर्ती तुम्ही बघू शकता. बरेच मूर्ती पेंडिंग आहेत, अजून हात वगैरे तयार करायचे आहेत. बरंच आहे, पण तुम्ही बघू शकता. आत परत आणि एकदा येणार आहे मी जुलै महिन्यात, त्यानंतर बघू मग पूर्ण रंगवलेले वगैरे कसं कसं काय, तो एक व्हिडिओ आपण सेपरेट करू. तर हे बघा मित्रांनो, दीपराज आर्ट्स म्हणून आहे, त्यांच्या मूर्त्या बघू शकता. मस्त मूर्त्या त्याच्या. आणि त्या डेमो पण एक दिला आहे, म्हणजे पूर्ण कलर वगैरे करून. हाय बघा गणपती, एकच नंबर सुबक अशी मूर्ती आहे. या बाजूला पण याच्या मूर्ती आहे. मूर्ती मस्त आहे बघा. अशा मूर्त्या सुरू आहेत करायला.
या बघा या पण तयार आहेत. मित्रांनो राजे आर्ट्स म्हणून आहे, याबरोबर दीपराज आणि यांच्या भावांचंच इकडं राजे आर्ट्स म्हणून आहे. तर अशी गणपती मस्त मूर्त्या मोठ्या मिळतात. हे किती फुटाचे? 12 फुट. हे 12 फूट काय? तर हिचं इथे हे केलं बघा, म्हणजे ही पूर्ण एक हे दिले तयार डेमो आहे आणि इकडे सुरू आहे ते करायला. याची प्राईस कशी आहे? 50,000 रुपये. 50,000. या लहान मूर्त्यांची अजून इकडे लहान मूर्त्या मूर्त्यांची प्राईस पेंटिंग साधारण 2 फुटी 2 फुटी 3,000 आसपास बसते. अँटिक फी 4,500-5,000 बसते. ओके ओके ठीक आहे. आता ह्या मूर्त्या तुम्ही बघू शकता. तुमचा नंबर सांगा. 88 88 70 56. ओके तर कॉल करून तुम्ही बघू शकता यातल्या ज्या आवडतील त्या मूर्त्या तुम्ही इथं घेऊ शकता. मित्रांनो बघा भरपूर अजून कामं बाकी आहेत गणपती सुरू करायची, म्हणजे पेंडिंग भरपूर आहे. ते काका करत होता. तुमच्या काका आर्टचं नाव काय इथले? दत्तगुरु संत. हां हां तुमच्या आर्टचं या. ओके बळमा मास का? ओके हे राजे आर्ट्स आहे, यांच्या पुढेच आहे. तिथं गणपती सुरू आहे बघ तयार करण्यासाठी. किती वेळ लागतो करायला? नाही पूर्ण गणपती तयार करा. अडीच तास म्हणजे कलर सोडून कलर काम सोडून लागतं. बरोबर. आणि मग आता कितीपर्यंत अजून, म्हणजे आता जून महिना सुरू आहे, जुलै ऑगस्ट सप्टेंबरला येणार ना गणपती? सप्टेंबरच्या 7 तारखेला. 7 तारखेला तोपर्यंत सगळं होत होते काय फास्ट करायलाच लागते. पण नाही ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने जात राहिले तुम्हाला. बरोबर. आणि पुराचं वगैरे काय समजा जरा भीती असेलच का? मार्केट हा आपल्याला अंदाज पाण्याचा गाव हा कारण की आता 2 महिने म्हणजे कमीच राहिलेत. तसं बरोबर. साधारण किती मूर्त्या जातात बापड किंवा म्हणे सगळ्या टोटल ऑल कोल्हापुरात? आणि कोल्हापूरच्या बाहेर? बाहेरच्या म्हणजे बाहेर सगळीकडे जातात. सगळीकडे राज्यात का देशातच? हा धारवाड कराड हो का? हा इचलकरंजी पूर्ण कलर का माझ्या पूर्ण 75% मुंबई वगैरे साईड. कोल्हापुरात ना आपल्या भरपूर मूर्त्या जातात. 75% बरोबर पूर्ण. ओके ओके ते हा सांगा की अजून काय काय म्हणजे बरंच काम कसं कसं पेंडिंग आहे काय? पूर्ण नवीन मॉडेल तयार होणार. पूर्ण म्हणजे पूर्ण तयार होऊन बाहेर नवीन नवीन प्रकाशात मूर्त्या तयार होणार. तुम्ही बघायला आता जरा म्हणजे लोक नाहीत अजून. अजून पूर्ण बरोबर पुढच्या महिन्यात पूर्ण नवीन मॉडेल सगळे 9 फुटापर्यंत 10 फुटापर्यंत 4 फुटापासून 10 फुटापर्यंत. अजून कामगार पण नाहीत काय आलेले? असं आज बिंदूर असल्यामुळं 2 दिवस सुट्टी. बरोबर. कामगार मूर्त्या 1 नंबर येणार. ओके 1 नंबर. बरोबर. मित्रांनो आज कर्नाटक बिंदूर त्यामध्ये जरा सॅमसंग वाढते पण म्हणावं तसं अजून काम सुरू नाही. येणार जुलै किंवा आणि ऑगस्टला तर मग काय म्हणजे वेळ नसणार तुम्हाला? कलर काम पूर्ण ऑगस्ट महिना. बरोबर. म्हणजे कलर काम टोटल सगळं ऑगस्ट महिन्यात? बरोबर. 7 तारखेला मग गणपती. हा डागडुजी सगळे करणे येतात. चालते. श्री स्वामी स्वामी समर्थ आर्ट्स म्हणाले इथे गणपती थोडेफार तयार आहेत. अजून 15-20 दिवस तरी पाहिजेत पण जे झाले ते तुम्हाला दाखवतो. मूर्ती मस्त आहे.
बघा नंदी बैलावरील मूर्ती आहे, डमरूवरची मूर्ती आहे. हा मूर्ती आपण कलरात दिलेला ना, दगडूशेठ. ही मस्त आहे बघा मूर्ती. कोणती मूर्ती आवडली तर नक्की कॉल करून तुम्ही विचारू शकता. मूर्त्या प्राइजेस तुम्ही मित्रांनो डायरेक्ट कॉल करून विचारू शकता. सगळ्यांना विचारणं शक्य नाही, त्या प्राइजेस तुम्ही विचारू शकता. नंबर वगैरे ते दिले आहे. यावर नवीन मॉडेल आहे. आवाज जरा करून दिला जो अजून त्यांना बोल मोटर कसं केलं. सगळ्या डोकं असणे असं मानले बाबा, ते बुडवून मारत नाही केलं. शिवाय श्री हरी आर्ट्स ते मूर्त्या बघूया कसं आहे. शिवाय करायला काम सुरू आहे दोन काका करायला राज्यामध्ये. सिद्धिविनायक आर्ट्स म्हणे बघा इथं लास्टला, म्हणजे इथं शेतीवर खाली सुरू होत्या, तिथंच वर जरा सिद्धिविनायक आर्ट्स म्हणणं आहे. आणि मगाशी गणपती आकडे इकडे यावर त्यांचंच आवडतं. मित्रांनो हे बघा सिद्धिविनायक आर्ट्स म्हणणं आहेत, ते तुम्हाला तुम्हाला मगाशी पोस्टर दाखवलं, तिथं तुम्ही कॉल करून घेऊ शकता. असे वऱ्हाडी गणपती तुम्हाला मिळतात. आता हे महादेवाच्या रूपातील गणपती आहे बघा, असे बरेच स्टॉक आहे त्यांचं. हा गणपती बघा, हा काय हा गरुडाच्या याच्यात आहे. प्राइजेस काय त्याचे? जे प्राइजेस आहेत 650 रुपये. 650, 2 फूट 1100 आणि ह्याचं पण 650. मोठे यांचं इकडे 2 फूट आहे. 2000 रुपये. 1000 रुपये इकडे ह्या बाजूचे. 1300 रुपये. ओके, म्हणजे साईज वर घ्या. मल्हार जय मल्हार 1200 रुपये. 1200 रुपये. तुम्ही इथं कॉल करून येऊ शकता मित्रांनो. आधी पूर्ण मूर्ती तयार झालेली आहे, मस्त मूर्ती द्याव्या ना. पूर्ण प्राइजेस आहेत म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त. जास्तीत जास्त असतात ते म्हणजे 2000 फक्त घरगुती मूर्ती. तुमचं हे काय आर्टचं नाव? सिद्धिविनायक. आणि नंबर तुम्ही सांगू शकता? नंबर कार्ड खाली आहे. कार्ड का? ठीक आहे.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपवतो मी. जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तर दाखवले तुम्हाला बापट कॅम्प कोल्हापूर 2024. तर परत एकदा आपण यायचं इथं ऑगस्ट जुलै महिन्यात. त्यावेळेला कसं प्रोसेस आहे ते बघूया. अजून गणपती तयार झाले नाही मूर्ती तेव्हा तुम्हाला दाखवतो. चला आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपवतो मी. जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तर दाखवले तुम्हाला बापट कॅम्प कोल्हापूर 2024. तर परत एकदा आपण यायचं इथं ऑगस्ट जुलै महिन्यात. त्यावेळेला कसं प्रोसेस आहे ते बघूया. अजून गणपती तयार झाले नाही मूर्ती तेव्हा तुम्हाला दाखवतो. चला आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो. धन्यवाद.